नमस्कार, मी राजश्री मुंडे आपल्या सर्वांचे स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल समथिंग न्यू विथ राजश्रीमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये महात्मा गांधी यांच्याविषयी अतिशय सुंदर भाषण पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम, ईश्वर अल्लाह तेरे नाम, सबको सन्मति दे भगवान। आदरणीय व्यासपीठ, उपस्थित मान्यवर, पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या बंधू भगिनींनो, नमस्कार। मी राजश्री मुंडे। आज मी या ठिकाणी माझ्या आवडत्या नेत्याबद्दल दोन शब्द बोलणार आहे, ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही विनंती। माझ्या आवडत्या नेत्याचे नाव आहे महात्मा गांधी। शांततेचे आणि समतेचे थोर उपासक, राष्ट्रभक्त, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 साली गुजरात राज्यातील पोरबंदर या गावी झाला। त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते। त्यांच्या आईचे नाव पुतळाबाई होते। बालपणी त्यांची आई त्यांना रामायण व महाभारतातील गोष्टी वाचायला सांगत, त्यामुळे अगदी लहानपणापासूनच त्यांच्यामध्ये सत्य व अहिंसेची बीज रोवली गेली। आपले मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण राजकोट येथून घेतल्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले। तेथून त्यांनी बॅरिस्टरची पदवी घेतली व वकिली करू लागले। याच दरम्यान रेल्वेच्या प्रवासात काळे गोरे हा जनमानसातला भेद त्यांना दिसून आला। या अनुभवातून प्रेरित होऊन त्यांनी इंग्रजाविरुद्ध लढण्याचा दृढ निश्चय केला। मला देशाने काहीतरी द्यावे ही अपेक्षा न करता मी देशाला काय देऊ शकतो या विचाराने प्रेरित होऊन स्वातंत्र्याच्या वेडाने झपाटलेल्या नेत्यांना आपल्यात सामील करत त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली। अहिंसेच्या मार्गाने त्यांनी इंग्रजांच्या जुलमी राजवटीच्या विरोधात अनेक आंदोलने छेडली, अनेक सत्याग्रह केले। सविनय कायदेभंग चळवळ, असहकार आंदोलन, भारत छोडो आंदोलन, दांडी यात्रा, चंपारण सत्याग्रह यासारख्या अनेक चळवळीचे नेतृत्व केले। यासाठी त्यांना अनेक वेळा तुरुंगवासही भोगावा लागला। म्हणून म्हणावेसे वाटते, हे हिंदुस्तान के महामानव आपने अहिंसा का पाठ पढाया, हे हिंदुस्तान के महामानव आपने अहिंसा का पाठ पढाया है। आपके पद चिन्हों पर चलकर इस देश ने स्वातंत्र्य पाया है। आपके पद चिन्हों पर चलकर इस देश ने स्वातंत्र्य पाया है। मित्रांनो, महात्मा गांधी हे एक थोर स्वातंत्र्य सैनिक होते। आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी भारत मातेच्या सेवेत घालविले। सायमन गो बॅक, भारत छोडो, करेंगे या मरेंगे अशी घोषणा देत त्यांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले। अखेर 150 वर्षाच्या गुलामगिरीनंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला। या स्वातंत्र्यात महात्मा गांधीजींचे खूप मोठे योगदान होते। म्हणूनच म्हणावेसे वाटते, दे दी हमे आजादी बिना खडग बिना ढाल, दे दी हमे आजादी बिना खडग बिना ढाल, साबरमती के संत तुने कर दिया कमाल, साबरमती के संत तुने कर दिया कमाल। मित्रांनो, त्यांनी जगाला सत्य व अहिंसेची शिकवणूक दिली। त्यांच्या साध्या राहणीला व उच्च विचारांना भारून जनता त्यांना महात्मा, राष्ट्रपिता, बापूजी असे म्हणू लागली। त्यांचे विचार आजही आपल्याला प्रेरणा देतात। आपले सर्वस्व पणाला लावून स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या या महामानवाला वंदन करून मी माझे छोटेसे भाषण संपविते। जाताना मी एवढंच म्हणेन, हिमशिखरोंसा ऊंचा था वो सच्चाई की आंधी था, हिमशिखरोंसा ऊंचा था वो सच्चाई की आंधी था, जिसने हमें अहिंसा सिखाई कोई और नहीं वो गांधी था, जिसने हमें अहिंसा सिखाई कोई और नहीं वो गांधी था। सत्य व अहिंसेच्या पुजाऱ्याला माझा त्रिवार मुजरा। जय हिंद, जय भारत। धन्यवाद, थँक यू। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमचे एक छोटेसे लाईक आम्हाला असेच व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन देत असते, त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा।